Abhijit is planning to set up a new business. त्याच्यासाठी त्याला लोन हवंय. बट अनफॉर्च्युनेटली कारण काही म्हणजे कोणी गॅरंटर नाही, काही मॉर्गेज नाही, त्यामुळे त्याचं लोन सँक्शन नाही होऊ शकलं. जेव्हा आम्ही आमचं सर्वस्व विसरून एक नाटक करतो तेव्हा एक टाळी येते प्रेक्षकातनं आणि मग आम्ही आयुष्यभर राजीनामा होतो. माहितीये, मान्य तुझी असतेशी काही नाळ जोडलेली नाहीये, पण निरंतरचा आदर तरी कर. चंदू, माझी गाडी खराब झाली होती म्हणून मला लेट. अगं मग रिक्षाने यायचं ना. तू काय सिंड्रेला आहेस का की बग्गेशिवाय फिरू शकत नाही? काय चाललंय हे? बर एक मिनिट, तुला आज डायलॉग्स पाठ करू नये म्हणून सांगितलं होतं, केलेस तू? नाही केलेस. कधी वडील आजारी आहेत, कधी गाडी बंद पडली आहे, हजार कारण आहेत तुझ्याकडे, पण रिझल्ट काहीच नाहीयेत. कर्जाचं नाही झालं, ते म्हणत होते की काहीतरी तारण ठेवावं लागेल. ठीक आहे अभी, काही हरकत नाही. अरे दुसरी कुठली तरी बँक देईल ना कर्ज, काळजी करू नकोस. आणि अरे काय म्हणते का, असं यश वगैरे पटकन मिळू पण नाही, बरं नाही ते. थोडे प्रयत्न यशासाठी करायलाच पाहिजे काय. आणि मी सुद्धा प्रयत्न करेन बाबा, हा प्रोजेक्ट मी यशस्वी करूनच दाखवेन. आणखी काय काय मेघना मॅडम, आम्हाला पार्टी कधी मिळणार आता? कधी जाणार? लवकरात लवकर. अगदी मनासारखं होते तुझ्या. येस, खूप खुश. नाही करायचंय मला हिच्यासोबत का? नाही माहितीये तुला प्रेमातलं काही? जुलियट होणार आहे. तुम्ही त्यांच्यासाठी गॅरंटर राहणार आहात? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मी त्यांना कधी सांगणार नाही की तुम्ही त्यांच्यासाठी गॅरंटर राहिलात म्हणून. ओके सर, थँक्यू सर. अगं एकदा तू ठरवलंयस ना की हे नाटक तू स्वीकारलंय, मग सगळं विसरून काम कर ना. विसरून जा की तू कोणी रिया आहेस, फक्त नाटकावर कॉन्सन्ट्रेट कर. मग बघ कसं आउटपुट मिळतं ते. आणि तरीही तुला माझं म्हणणं पटणार नसेल, माझ्यावरचा राग जाणार नसेल, तर मग मी तुला शर्ट काढून देतो. माझं शर्ट? हा, ते कशासाठी? आता तुला जर आठवत असेल की मागे एकदा तुला असंच माझा काहीतरी राग आला होता, तू खूप रडली होतीस, आणि तुझं जेव्हा नाक वाहत होतं तेव्हा तू माझ्या कुर्त्याला तुझं ते घाणेरडं नाक पुसलं होतंस, म्हणलं मग आज आपण मनानेच द्यावा शर्ट. काय हरकत आहे? तुमचं लोन अप्रूव्ह झालंय. काय? थँक्यू सर, पण असं अचानक कसं काय अप्रूव्ह झालं? ते आपण उद्या बोलू. तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेऊन या, बाकी आपण सविस्तर बोलू. ओके, थँक्यू व्हेरी मच. फायनली माझं लोन अप्रूव्ह झालंय. वाह, क्या बात है. मला माहितीच होत माझ्या मुलाच्या बाबतीत काहीही वेड वाकडं घडूच शकत नाही. चला, पहिली पायरी तर पार पडली. अभि, मला माहिती रे तू नक्की यशस्वी होणार. मी अनिरुद्धला सांगितल्यामुळे अभिजितचं लोन सँक्शन झालंय. ऑफकोर्स लोन सँक्शन झालंय, त्यामुळे त्याचा नवा व्यवसाय सुरू होईल. मला सांग त्यावेळेला काय होईल जेव्हा अभिजितला हे लक्षात येईल की हा जो एवढा मोठा व्यवसाय त्याने उभा केलाय तो त्या व्यक्तीच्या मदतीने उभा झालाय ज्या व्यक्तीबद्दल त्याला सगळ्यात जास्त तिरस्कार आहे. व्हॉट डू यू थिंक? जे जे मी इथे अहो तुमचे पाय धरले पाहिजे. अहो तुम्ही कसला पुढचा विचार करता संडी आंटी? आणि नेमका पुढचा विचार तर ते इन्शुरन्स वाले सुद्धा करत नसतील. अभिजित डझंट इव्हन नो ज्या गोष्टीला अभिजित हे स्वतःच यश समजतोय तेच तर त्याचं अपयश आहे. ह्या पेपर्सवर काही मार्क केलेत तिथे तुमची साईन लागेल. हो सर.